मला असं वाटतं जर समजा तुम्ही जनमताचा कारोसा जर महाराष्ट्रभर घेतलात तर तुमच्या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील, दुसरं तुम्हाला काही ऐकायला मिळणार नाही. आणि हा मतदारांचा घोर अपमान आहे. मला असं वाटतं या विषयामध्ये मी याच्या अगोदर मी भाषणामध्ये अनेकदा बोललेलो आहे, परंतु याच्या या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर मी काही दिवसात मेळावा घेणार आहे, त्या मेळाव्यामध्ये मी सविस्तर हा विषय सगळा आपल्याशी बोलेन. नाही, या सगळ्या गोष्टींची महाराष्ट्रात सुरुवात केली शरद पवारांनी. जेव्हा तुम्हाला मला असं वाटतं तेव्हा तुम्ही तुमचं वय काय असेल मला माहिती नाही, परंतु त्यांनी जो पहिला पुलोचा प्रयोग केला कळलं का 78 साली, त्यावेळेला काय केलं असं कधी याच्या अगोदर महाराष्ट्रात कधी झालंच नव्हतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची सुरुवात पवारसाहेबांच्याकडनं सुरुवात झाली आणि शेवट पवारसाहेबांकडे झाला. मला वाटत नाही ते बहुधा त्यांनीच पेरलंय या सगळ्या गोष्टी. हे सगळं केलंय साहेबांनीच केलं असं तुम्हाला शंका आहे? तुम्ही तसं पत्र मला काय आहे त्यातले त्यातले प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हे मला असं वाटतं की हे अजित पवारांबरोबर जाणारी माणसं तशी नाही आहेत. तुम्ही जरा बाजूला तुम्हाला मला एक कम्प्लीट करून द्याल तुम्ही मला. त्याच्यामुळे ही तीन माणसं जरा मला संशयास्पद वाटतात. आणि संशयास्पद म्हणजे की अजित पवारांबरोबर जाऊन मंत्रिपद स्वीकारतील आणि असं काहीतरी वेगळं काही गोष्टी करतील. मला असं वाटतं परवा दिवशी मी जर चुकत नसेल तर अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं की सगळ्या होर्डिंग्सवरती पवारसाहेबांचे फोटो लावा. अच्छा, हे सगळं अनाकलनीय आहे. त्याच्यामुळे मी काल म्हटल्याप्रमाणे उद्या जर समजा मला सुप्रिया सुळे या जर केंद्रामध्ये मंत्री झालेल्या दिसल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही त्या गोष्टींचं. कारण ही गोष्ट काल काय अचानक घडली असं नाही आहे. ते या ही गोष्ट गेले कित्येक दिवस चालू होती, गेले कित्येक दिवस वातावरणामध्ये चालू होती. आणि काल ती दिसली. गेले काही दिवस पुन्हा एकदा चर्चा जोर धरते, गेले काही दिवस पुन्हा एकदा चर्चाला जोर येत आहे आवाज की दोन्ही ठाकरेंनी पुन्हा एकत्र यावं. बैठकी त्या उचलली जातात आमच्या काय बैठकीमध्ये असली काय मागणी बिगडी झाली नाही कालच्या मुंबईच्या? नाही असली कुठची मागणी. असं काही प्रयत्न होतील का? कारण काही शक्यता काहीतरी होऊ शकतात. आता हे आता ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही जर ठाम असाल तर हे असेच वागतील नाही का? कळलं का? तुम्ही पत्रकार जर समजा अशा गोष्टी बोलायला लागलात तर ह्या लोकांना हवंच आहे. मला असं वाटतं तुम्ही कुठेतरी ठाम राहणं गरजेचं आहे. मतदारांना काय आव्हान कराल हे सगळं बघून मी माझ्या मेळाव्यात सांगेन. माझ्या मेळाव्यामध्ये मी बोलेन. मला असं वाटतं तुम्ही शिंदेंना विचारा हे प्रश्न. शिंदे गटाची आवाज निर्माण झाली आहे, त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र आता कुठेतरी ते नाराज आहेत. करावं काय असं म्हणजे संभ्रमात येत नाही. मी एकदा मागे असं म्हटलं होतं नाही का की इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना, कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात ते कळत नाही आहे इथं ना. म्हणजे मला असं वाटतं मी काल आमच्या लोकांना फक्त म्हटलं की तुम्ही लोकच आहात की जे ज्यांना सांगता येतं की हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत, बाबू आगासकर कोणाचे आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत, हे कोणाचे, बाकी कोणाचा पत्ताच लागत नाही कोण कुठच्या पक्षात आहे. कळलं का? दुर्दैवी परिस्थिती आहे महाराष्ट्राची. कळलं का? असं आजपर्यंत कधी महाराष्ट्र झालं नव्हतं. मी एका मुलाखतीत असं सांगितलं होतं अजित पवारांनी आपल्या काकांकडे जरा लक्ष द्यायला हवं. म्हणजे काका चुकले कुठे लक्ष द्यायला? अजित पवार म्हणजे आता कोण कुठे काय चुकलं माहिती झाले तुमच्या सल्ल्यामुळे सांगितलेलं नाही. आता घड्याळाने काटा काढला का काट्याने घड्याळ काढलं माहित नाही मला.